अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळानगर पंपिंग स्टेशन ते विळद पंपिंग स्टेशन दरम्यान कार्यरत 1100 mm मुख्य जलवाहिनी आणि नागापूर पंपिंग स्टेशन येथील कार्यरत 600 mm मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामासाठी अहमदनगर महानगरपालिकेकडून 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला आहे। दरम्यानच्या काळात या मुख्य जलवाहिन्यांद्वारे मुळानगर आणि विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद असल्याने बोलेगाव नागापूर पाईपलाईन रोड सावेडी गावठाण ते बालिकाश्रम रोड आणि केडगाव उपनगराला 10 डिसेंबर रोजी नेहमीच्या वेळेत पाणी पुरवठा करण्यात येईल। तरी बोलेगाव नागापूर पाईपलाईन रोड सावेडी गावठाण ते बालिकाश्रम रोड आणि केडगाव येथील नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। बातम्यांसाठी ई नवावाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।